नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचे वाजलेले आहेत आता लगभग 2:30. तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे. चालता कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर आत्ता गणेशोत्सव झालेला आहे आणि सर्व चाकरमाने आता निघालेले आहेत मुंबईला. तर मुंबईला जाण्यासाठी खास आपल्या गावातून बस अरेंज केली जाते. येताना तर बराच त्रास झाला, पण जाताना पण एक बस यावर्षी अरेंज केलेली आहे. पुढच्या वर्षीचं बघू. चालले ना लोक मुंबईला. बस आहे ते. बस कुठे झाला आता? इकडे धरणावर. होय, असंच एन्जॉय करायला. चालू आम्ही आठवण काढवते. ते कुठे राहतात? इथून खाली. हा, रोड गेला खाली. तिकडे आम्ही बोलात. आम्ही येत तिथले. होय ना. हा, बरंच लांब आले हो. चालेल, आता जस्ट आम्ही बोलवतो. कुठे? हा, हा बोलला. इथे इथे आतमध्ये खाली राहतो. इथे खाली. अच्छा, चालले. गावचे लोक चाललेत ना, ते बस असते गावची. तेच जरा जमवजमव लोकांचे चालले. बट टायमावर या, टायमावर या. 3 वाजता गाडायची गावची बस आहे. गावची मुंबईला जायला. नाही, बोरिवली पर्यंत असते. ते मग पुढचे जातात. मी नाही चाललो अजून. हाय, 2-3 दिवस आहे अजून. चालेल, चला मग. जाऊ सावकाश. रस्ता खराब आहे वरती. इथे इथेच वरती चढ्यांना तेवढं सावकाश जावा. हो हो, बस तर गंगा घेऊन आलाय दुपारी 1 वाजताच. आता सगळ्या माणसांना फक्त जमवायचं आहे वेळेवरती. ही आपली गाडी कल्याण लिहिलं आहे. कल्याण डेपोवरून आली वाटतं. हे कुठे घेऊन चाललं आहे? एकदम वेळेवर आलो. नाही नारळ फोडायच्या? एकदम वेळेवर आलो. गाडी गंगा चांगली भेटली या वर्षी. गाडी नेणार आहे. वाहक कुठे आहेत? नमस्कार. थँक्यू हा गंगा, गाडी आणल्याबद्दल. येताना भरपूर त्रास झाला, तरी पण गंगेने यावर्षी जातानाची पण गाडी अरेंज केलेली आहे. आशा करूया पुढच्या वर्षी पण त्रास सहन करून गाडी अरेंज करेल. गाडी साधारण अशी आहे. ही बघा, माणसं बसले वाटतं. कोण बसले? एकटीच बसली हो? ही बघा, मस्त गाडी भेटले यावर्षी. तर ही साधारण पूर्ण गाडी अशी आहे. गावातून पूर्ण गाडी भरून मुंबईला जाईल. माणसं अर्धी इथे बसतील, अर्धी पुढे पुढे, म्हणजे स्टॉपवर बसतील गावामध्ये. अर्ध्याहून म्हणजे 70-80% गावातलीच माणसं आहेत. बाकीची खालच्या कारबटल्याने अंधेरी गावची पण थोडीफार माणसं आहेत. त्यांना घेऊन मग गाडी निघेल. बाय, चालली तू लवकर या परत. आलात तुम्ही? इकडे बसायला आलात? पाठवून दुसरी. हां, कुठे पण बसा. ती बघा कुठली चांगली आहे, तिकडे बसा. इकडली लोक इकडेच बसणार आहेत काय? इकडचे इकडेच बसणार. ओ पांडव का आलत काय? चला चला. पटापट पटापट चला. काय पांडा? होय, माचीस घेतला. इंद्र कोणाकडे? नवदा दिलीप. नवदा 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 लवकर समोर. गाडी जाऊन बुकिंग केली.
आपापल्या सीट वरतीच ठेवा, सर्वांशी अडकू नका. पण जी चला 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 काय सांगितलं. मोडकी लागतो राजा, हे राजा इथं मोडकी लागतो माझी मोडकी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर ममत की मुंबई भरपूर सुट्टी लवकर संपली रे सुट्टी. आता चौकात जा आम्ही येतो पाठू ना. चला कसं वाटलं मग एवढा दिवस आता ना जाव मा. चला वहिनी बाय 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 पायरीकडे मारा रे मुंबईला घेऊन जातील. चला चला अवकाश टाटा मोर्या बाय 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 बाय. जाऊ दे जाऊ दे. आपण उतरलं तर गाडी जात नाही आहे इकडे पण आहे. बाय 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 चल धुळ्यावरून गाडी आले धुळे शिरपूर. तर ते दादा ही गाडी मुंबईला घेऊन जाणार तिथून धुळ्याला घेऊन जाणार मग त्यांची ड्युटी संपणार. तर आपण जे सोडायला आलेलो पायरीपर्यंत धुळ्याची गाडी आली इकडं. अर्धेपेक्षा जास्त गाव आज गेला नाही का वाडीतले तिघच राहिलो आणि अर्धे मला वाटतं सकाळच्या ट्रेनने गेले आणि ही गाडी दरवर्षी असतेच आपली तर त्या गाडीने पण गेले. आता काय दोन तीन दिवस आम्ही पण थांबू. मी चाललोय उद्या सकाळी. हा उद्या सकाळी चाल. हा परवा चाललोय. मी अजून दोन दिवसाने चाललोय. ॲक्च्युली देवरुखला एक काम आहे म्हणून मी थांबलो. मी पण कदाचित त्या बसनेच गेलो असतो. नियोजन वगैरे व्यवस्थित झालं आहे बाकी आता गंगा मॅनेज करेल पुढे. कसं गंगाच मेन नियोजन करतो आम्ही आपल्या सपोर्टला असतो मी. तर जमवा जमा कोणायची माणसांना फोन वगैरे करायचं वेळेवर आणायची ही सगळी कामं करायची. चला गाडी तर गेले आपण पण आता घरी जाऊया चाकरमान्यांना सोडून मंडळी. आता आम्ही घरी चाललो आहे. ॲक्च्युली गावाकडे एखादा सण असतो ना जास्त करून होळी आणि गणेशोत्सव. त्या गणेशोत्सवामध्ये चाकरमानी कुठेही कोणत्याही शहरात असो जो की मुंबई पुणे शववाल्या शहरात असो किंवा कुठेही महाराष्ट्रात कुठे किंवा इंडियामध्ये कुठे किंवा परदेशात कुठे तो चाकरमानी गावी येणारच आणि पूर्ण गाव एकदम भरून जातं. कारण गावाकडे आता सध्या कसं झालं आहे रोजगारांची कमी आहे त्यामुळं बरेचसे माणसं आहेत ती शहरांमध्ये आहेत आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सांभाळत आहेत नोकरी चाकरी करत असतात त्याच्यानंतर पूर्ण फॅमिलीच मग तिकडे असते. आणि मग गणेशोत्सवामध्ये कसं आहे सर्व गाव एकदम जे चाकरमाने आल्याने पूर्ण गाव आहे एकदम भरून निघतो आणि भारी वाटतं एकदम. असाच गाव दरवर्षी मंडळी दर दिवशी भरून येऊ दे असंच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. काहीतरी रोजगार गावाकडे येऊ देत काहीतरी होऊ दे काहीतरी चमत्कार कर. पण प्रत्येक जे काय गाव सोडून शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी गेलेली माणसं आहेत ती परत गावाकडे येऊ देत असा काहीतरी बाप्पा चमत्कार कर. मग असं गाव आहे ना गणपतीमध्ये फक्त भरतं किंवा होळीमध्ये भरतं असं म्हणावं वाटणार नाही नेहमीच भरलेलं दिसेल. काही चमत्कार झाला तर चांगलंच आहे मंडळी. तर सर्वजण चाकरमाने आलेले गणेशोत्सवासाठी गावाला तर आपण येताना पण बस अरेंज करतो आणि जाताना पण बस अरेंज करतो. येताना बस अरेंज केली तेव्हा काय काय इश्यू झालेले ते मला माहिती आहेत भरपूर काय काय झालं. आणि जाताना पण आता आहे ना दोन तीन दिवस म्हणजे फेऱ्या माराव्या लागल्या. दोन दिवस मी गेलो होतो गंगेसोबत परत दोन दिवस काय पुढे मला जाता आलं नाही. मग खूप काही फेऱ्या मारून 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 शेवटी आपल्याला बस मिळाली आणि आज चाकरमाने सुखरूप आता निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने. बरेच दिवस झाले लोकं गावाला आली. येताना
साधारण 30-35-40 तासाचा प्रवास करत गावाला आले. आता मुंबईला जाताना निवांत जातील. मुंबईला जाताना फ्रीवाल्या गाड्या नसतात. फ्रीवाल्या गाड्या फक्त यायला असतात आणि जाताना या पैशेवाल्या गाड्या असतात ज्या आम्ही अरेंज करतो तेवढ्याच असतात. किंवा मग तुम्हाला दुसऱ्या काय ज्या सेवा आहेत ट्रेनने किंवा तुम्ही एसटीने जाऊ शकता. फ्रीवाल्या गाड्या फक्त यायला मार्केटिंग असते, जाताना काही गरज नाही, तुम्ही कसे पण जा. असं म्हणणं जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आज 50% गाव खाली झालं आहे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी. आता हळूहळू आहे ना, थोडे थोडे दिवसानंतर थोडे थोडे चाकरमानी मुंबईला जातील आणि त्याच्यानंतर मग पूर्ण गाव परत खाली होईल. गावात जी काही माणसं राहतात ती गावाकडे राहतील. त्याच्यानंतर परत मग आता भात कापणीला वगैरे लोकं थोडेफार येतील. त्याच्यानंतर मग जानेवारीपासून कशी, जानेवारी म्हणण्यापेक्षा आता डिसेंबरपासून लग्नाला सुरुवात होते. लग्न सराई एकदा गावाकडे सुरू झाली की मग परत चाकरमानी गावाकडे येईल. आणि त्याच्यानंतर मग जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत गावाला बऱ्यापैकी माणसं असतात. म्हणजे काही लग्न असतं, कोणाची घरभरणी असते, मग होळी असते मध्येच, हनुमान जयंती आली, महाशिवरात्री आली, त्याच्यानंतर मग एप्रिल मेमध्ये लहान मुलांना सुट्ट्या असतात, त्यामुळं गावाकडे परत लोकं बरीचशी येतात. त्यामुळं मग जानेवारी टू मेपर्यंत गाव भरलेलं असतो बऱ्यापैकी. त्याच्यानंतर थोडंसं पावसाळ्याचे दिवस खाली असतात आणि त्याच्यानंतर मग गणेशोत्सवमध्ये परत चाकरमानी गावाला येतो. तर आता बसमध्ये सगळ्यांना प्रॉपर बसवून आता गंगा गेलं आहे मुंबईला. अरेंजमेंट वगैरे झाली सगळ्यांना, सकाळपासून सगळ्यांशी भेटीगाठी सुरू होत्या. देवरुखवरून गाडी आणायची होती तर गंगा गेला होता गाडी आणण्यासाठी. तर गाडी दुपारी बरोबर 1 वाजता आली ना, तर 3-3:30 गाडी आपल्या गावातून निघालेली आहे. तर मला वाटतं रात्री साधारण 12-12:30 तरी ती बोरिवलीला पोचली पाहिजे असा अंदाज आहे, बघूया. तर आता आपण पण थोडे दिवस आहे अजून 2-4 दिवस, त्याच्यानंतर मग आपण पण मुंबईला निघणार आहे. या बाजूस इकडे आहेत ना तेकड्या बघा किती ओरडत आहेत. नक्कीच त्याने आहे ना आजूबाजूला काहीतरी ना बघितलं असेल. पाखरं एकमेकांना सावध करत असतात की बाबा काहीतरी धोका आहे. त्यामुळे असे जेव्हा पाखरं ओरडतात ना मोठ्या प्रमाणात नक्कीच आजूबाजूला एखादं जनावर वगैरे असण्याची दाट शक्यता असते. अशी मंडळी पाखरं जेव्हा किलबिलाट जास्त करतात ना तेव्हा नक्कीच काहीतरी संभाव्य धोका असतो. म्हणजे आजूबाजूच्या पक्ष्यांना प्राण्यांना ते सावध करत असतात. आलेलो बघायला, मला काही दिसलं नाही, काय माहिती असेल, कदाचित एखाद्या झाडावरती वगैरे जनावर वगैरे बसलं असेल म्हणजे चढलं असेल. तर या केकाट्या ओरडतात. ॲक्च्युली आता संध्याकाळची ही पाखरं सगळी परत घरट्यात परतत आहेत आणि घरट्यात परतत असताना ॲक्च्युली त्यांना काहीतरी दिसलं आहे. तर मग ते लोक ओरडत आहेत मोठ्या मोठ्याने की बाबा सावध राहा सावध राहा. तर या केकाट्या, हा केकाटी पक्षीसुद्धा आहे ना निसर्गातला एक महत्त्वाचा घटक आहे. कारण या आहेत ना किड्या मुंगे वगैरे आहेत, ते किडे म्हणजे जास्त करून खायची कामं करतात. त्यामुळं जो निसर्गाचा तोल असतो तो व्यवस्थित राखला जातो. तर या केकाट्या बऱ्याच ठिकाणी या केकाट्या आहेत ना आता लोप पावत चालल्या आहेत. पण आपला हा सह्याद्रीचा पट्टा असल्यामुळं आणि एकदम खेडेगाव असल्यामुळं इकडे प्रगती म्हणजे दूर दूर आहे. एकदा का प्रगती झाली मग डोंगर दरे जे झाडं सर्व गायब होतं आणि मग फक्त उरतात ते सिमेंटचे बंगले, सिमेंटच्या भिंती. तर ते सगळं आमच्या गावी अजूनपर्यंत काही नाही आहे. त्यामुळं तुम्हाला आहे ना जो निसर्ग आहे, जो ॲक्च्युअल निसर्ग जो जसा आहे तसा पाहायला मिळतो. तर त्यातलंच या केकाट्या, केकाट्या सकाळच्या खूप ओरडतात. आमच्याकडे ह्या केकाट्याचं प्रमाण आहे ना भरपूर आहे. सकाळी बरोबर घरट्यातून निघतात, सूर्योदय होता होता घरट्यातून निघतात आणि सकाळी मग तुम्हाला उठवण्याचं काम करतात आणि आता संध्याकाळी परत ते घरट्यात चाललेले आहेत. असं सगळं गावाकडचं असतं. ढग बघा कसे झालेत, काळे काळे ढग आहेत. पाऊस, तसं पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे गावाला, पण पाऊस आहे. हे बघा ढग कसे झालेत. आकाश एकदम तसं निरभ्र आहे, मध्ये मध्ये ढग आहेत. या बाजूला काळे काळे ढग आहेत. मगाशी म्हणजे घरी आलो आणि त्याच्यानंतर मग
पाखरांचा केलबिलाट दिसला, जरा फ्रेश वगैरे झालेलो आणि इकडे पाखरांचा केलबिलाट दिसला तर पाहायला गेलेलो. तर आज कसं आहे, सर्व चाकरमाने गेलेले आहेत मुंबईला, बऱ्यापैकी गेले, म्हणजे 70% तरी लोकं आता मुंबईला गेली. आपली ही गाडी अरेंज करतो, ती गाडी पण मुंबईला रवाना झालेली आहे. तर चला म्हणजे आता थोडंसं गाव सुना सुना वाटेल, अजून पण बऱ्यापैकी लोकं आहेत, पण एक 4-5 दिवसानंतर आहे ना एक अनसूट झाली, अनंत चतुर्दशी झाली की गावाला अनसूट असतात, आणि ती अनसूट झाली की त्याच्यानंतर मग पूर्ण परत गाव खाली होईल, त्याच्यानंतर मग परत भात कापणीला थोडेफार येतील, त्याच्यानंतर मग काही जानेवारीपासून लग्न कार्य वगैरे चालू होतात, जानेवारी टू मेमध्ये परत गाव जरा बऱ्यापैकी भरलेला असतो. तर चला मंडळी आतापुरता तरी हा व्हिडिओ पण इथे थांबूया. आज गावची बस आपली मुंबईकडे रवाना झालेली आहे, येताना बरेच सारे प्रॉब्लेम झाले, जाताना पण बस अरेंज करताना प्रॉब्लेम झाले, पण बस आपण अरेंज केलेले आहेत. बघूया पुढच्या वर्षीचं नियोजन कसं असेल त्यानुसार बघू, पण आतापुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.